जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी हिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका व प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर शहरातील शिवाजीनगरमधील कमल हॉस्पिटल येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून असंख्य रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। उपस्थित सर्व तेली समाज बांधव यांच्या सर्वांच्या अनुषंगाने आजच्या जयंतीच्या निमित्त म्हणून डॉक्टर प्रशांतजी भोंडे यांनी सांगितलं की आपल्याला आरोग्य शिबिर ठेवता येईल आणि त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण नियोजनाचा कार्यक्रम हाती घेतला आणि आपण सर्वजणांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम आपण पार पाडतोय। निश्चित स्वरूपामध्ये थोडा नियोजन करण्यासाठी कमी दिवस मिळाले, प्रत्येकाकडे आपल्याला निरोप पोहोचवताना फार हे करावं लागलं, परंतु आज गुरुवार आहे आणि सर्वच गोष्टींची धावपळ चालली आहे। आलेल्या सर्व समाज बांधव तसेच उपस्थित सर्व बंधूंचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आजच्या या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी संताजी जगनाडे महाराजांच्या श्रद्धास्थान ठेवून उपस्थिती लावली। त्याचप्रमाणे काकू आज आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने एक आपल्याकडे मागणी करतो की तेली समाजासाठी जागा ही प्रस्तावित दिली होती, परंतु त्याचं काम काही कारणास्तव थांबलं गेलं, तर ती जागेच्या संदर्भामध्ये आपण पुनश्च एकदा विचार करावा। सध्या आता आपल्या पुढे आहेत, तर निदान पुढच्या याला तरी अपेक्षा ठेवतो की ती जागा मिळेल। 20,000 स्क्वेअर फूटचे आश्वासन आपल्याला मिळालंय, परंतु आपले समाज बांधवांच्या वतीनं आपल्याला कुठली जागा हवी या संदर्भातला अहवाल माननीय नगराध्यक्षांकडे गेलेला नाहीये। अजून आपण त्या संदर्भात व्यवस्थित कायद्याच्या तरतुदीप्रमाणे तो आपल्याला मिळेल अशी मी अपेक्षा देखील व्यक्त करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी ज्या ज्या डॉक्टरांचं आपल्याला हे मिळतंय, सहकार्य मिळतंय, त्या सर्व डॉक्टरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सर्व संघटना या ठिकाणी उपस्थित राहिल्या तेली समाजाच्या, त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो की यापुढे त्यांनी अशाच पद्धतीचे कार्यक्रम घ्यावे। त्याचप्रमाणे उपस्थित अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली। एवढं बोलून माझे जे शब्द संपवतो। तेली समाज मंगल कार्यालयाविषयी आपल्याकडे आता 15 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे। निधी अभावी आपलं हे काम रखडलेलं होतं, लवकरात लवकर ते काम जवळपास आता 15 दिवसातच ते काम सुरू करण्यात येईल असं मी काकूंच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो। संत जगनाडे महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आज आयोजित या मोफत रुग्ण तपासणी शिबिराच्या निमित्तानं उपस्थित आपल्या जामनेर नगरीच्या प्रथम नगर अध्यक्षा सौ साधनाताई महाजन, जामनेर नगरपालिकेचे गटनेते तथा आपल्या वैद्यकीय आघाडीचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय गोडेदादा, महिला आघाडीच्या अध्यक्षा आमच्या धुमाळताई, नगरसेवक आमचे मोठे बंधू आदरणीय बाबूरांना, तसेच महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या सरचिटणीस आदरणीय पाटीलताई आणि महिला आघाडीच्या दोघंही सरचिटणीस चौधरीताई आणि गोसाईताई, आपल्या समाजाचे जे अध्यक्ष सोपानभाऊ, उपस्थित सर्व डॉक्टर्स आणि उपस्थित महिला आघाडीच्या कार्यकर्ता भगिनी रुग्ण बंधूंनो, खरं तर आपण माझ्या आधीच्या वक्त्यांनी संतांचं जे महान कार्य आहे त्या संदर्भात ऑलरेडी सांगितलं आहे, त्या विषयात मी जाणार नाही, परंतु 318 वर्ष ज्या महाभूमितीने 318 वर्षापूर्वी या आपल्या पृथ्वीवर जन्म घेतला आणि त्यांचे कार्य अजूनही 318 वर्षानंतर आजही आपण त्यांची जयंती साजरी करतो आहे, त्यांच्या विचारांना आपण उजाळा देतो आहे, असं कार्य हे गुन्हे नाही। खऱ्या अर्थानं संतांनी आपली ही भूमी, हा महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र आहे आणि अनेक संत आपल्या या भूमीत झालेत, त्यांनी समाजाला आगळीवेगळी दिशा दिली, परंतु एक खंत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो। ज्या ज्या वेळेस संतांच्या जयंत्या होता त्या संतांना विशिष्ट समाजात आता लोकांनी विखरलेला सुरुवात केलेली आहे आणि हे खऱ्या अर्थानं आपल्या समाजासाठी एक दुर्दैवी गोष्ट आहे।
खऱ्या अर्थाने हे संत अत्यंत महान संत होते, हे कोणत्या एका समाजाचे संत नव्हते, कोणत्याही एका समाजासाठी त्यांनी काम केलं नाही, तर हा समस्त हे विश्वशी माझे घर ही संकल्पना खऱ्या अर्थाने त्या लोकांची होती आणि आपल्या संपूर्ण जनतेसाठी समाजासाठी काम करण्याची काम हे त्या संतांनी त्यावेळेस केलं. त्यांनी जे आदर्श आपल्याला घालून दिले त्या आदर्शावर जर का आपण चाललो तर नक्की आपल्या जीवनाचं सोनं होईल, यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं विचार केला तर आपल्या जे आदरणीय नेते माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी ज्या पद्धतीने कामांचा सपाटा लावला त्या सपाट्याला अनुषंगून सगळे कार्यकर्ते ज्या पद्धतीने करतायत, भाऊ त्यांच्या भाषणात नेहमी सांगतात की तरुणांनी व्यसनापासून लांब असलं पाहिजे, समाजाने व्यसनाचा त्याग केला पाहिजे. तेच त्यावेळेस फार पूर्वी संत आपल्याला सांगत होते, परंतु पुन्हा एकदा त्या संतांच्या ज्या ओव्या होत्या, जे गाथे होते, त्यांनी जे जे काय साहित्य लिहिलंय त्याच्याकडे जाण्याची खऱ्या अर्थानं आज गरज आहे. समाजाला दिशा देण्यासाठी पुन्हा एकदा संतांचा संदेश हा जनतेत पोहोचला पाहिजे, तरच आपला समाज हा समृद्ध होईल, भरभराटीला जाईल. आज वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून, महिला मोर्चाच्या माध्यमातून मोफत रुग्णांची तपासणी शिबिर ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण समाजाच्या उपयोगी पडलो पाहिजे, समाजाचा एखादा घटकाचं काम, गरीब जनतेचं काम आपण केलं पाहिजे. तसं पाहिलं कमल हॉस्पिटलच्या माध्यमातून नक्कीच भोणे दादांचं सहकार्य, जे ते जरी वैद्यकीय आघाडीचे प्रमुख असते तरी मी समाजाचं काहीतरी देणं लागतं ही भूमिका भोणे दादांची कायम असते. आणि नेहमी असे कॅम्प जरी नसला तरी कित्येक काही रुग्ण आम्ही मोफत इथे तपासत असतो, परंतु आज त्या जयंतीचं औचित्य आपण साधलेलं आहे आणि म्हणून आज हा शिबिर आपण ठेवलेला आहे. निश्चित याच्या या माध्यमातून अनेक रुग्णांना त्याचा फायदा होईल या अपेक्षा व्यक्त करतो. आपण आम्हाला बोलवलं, मला या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं, मी आपले समाजाचे आणि आयोजकांचे मनापासून आभार मानतो व माझ्या या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. महाराज की जय. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चंदूभाऊ अण्णा, आपल्या जामनेर नगरीच्या शिल्पकार ज्यांनी आदरणीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या स्वप्नातून जामनेरचा विकास हा चहूबाजूने घडवला अशा आदरणीय साधनाताई महाजन आणि उपस्थित सर्व पदाधिकारी आणि प्रमुख पाहुणे, आज संत जगनाडे महाराज यांचा जन्मदिवस. तसं म्हटलं तर संतांचा जन्म हा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं म्हटलं जातं. संतांचा जन्म हा जगाच्या कल्याणासाठी असतो आणि त्याचप्रमाणे जगद्गुरू तुकोबाराय यांनी जगाच्या कल्याणासाठी अनेक अभंग आणि अध्यात्म मार्ग हा सुचवला होता. प्रपंचातून अध्यात्म त्यांनी शिकवलं होतं. त्यांचे शिष्य म्हणजे संताजी जगनाडे महाराज, जेव्हा त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या काळात तुकाराम महाराजांना तत्कालीन काही प्रस्थापित लोकांकडून खूप त्रास झाला. त्यांची जी अभंगाची गाथा होती, तुकाराम गाथा, ती इंद्रायणी नदीत बुडवली गेली. पण आपल्या लोककथेतून काही आपल्याला असं सांगितलं जातं की ती चमत्काराने वर आली. ती चमत्कार वगैरे असा काही नसतो, आपल्याला हे सर्वांना माहितीच आहे. हे त्यांचे परम शिष्य संताजी जगनाडे महाराज यांना ती गाथा मुखोद्गत होती. त्यांनी ती पूर्ण लिहून सर्व जगाला समर्पित केली आणि या जगाच्या मार्गदर्शनासाठी जी जगद्गुरू तुकोबारायांची जी गाथा आहे ती सर्वांना उपलब्ध करून दिली. असं हे त्यांचं कार्य एका समाजविशिष्टसाठी नव्हतं तर संपूर्ण जगासाठी, मानव कल्याणासाठी होतं. म्हणून या गोष्टीची दखल घेऊन शासनाने सुद्धा 2019 GR काढून संतांच्या ज्या आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो त्याचप्रमाणे संताजी जगनाडे महाराज यांची सुद्धा जयंती साजरी करावी असं प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये असा GR काढलेला आहे. त्याप्रमाणे आज आपण पाहतो महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जयंती साजरी होत आहे. आपल्या जामनेर नगरीमध्ये आदरणीय प्रशांतदादा भोंडे आणि आदरणीय नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या कल्पनेतून या जयंतीचं औचित्य साधून आपल्या या ठिकाणी आरोग्याचं शिबिर अत्यंत नाविन्यपूर्ण या ठिकाणी राबवण्यात येत आहे. हा सर्व कार्यक्रम सर्व समाजाच्या हिताचा आहे. आपण हा सा कार्यक्रम साजरा करत आहात त्या निमित्ताने मी आपल्या समस्त समाजातर्फे आपले जाहीर आभार मानतो आणि माझे मनोगत संपवतो. आज संताजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा 398 सर्वत्र साजरा होत आहे. 2019 परिपत्रकाच्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात तो साजरा होत आहे.
त्यानिमित्ताने आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलं. आदरणीय भोंडे दादा आणि आदरणीय सुसंधाताई यांच्या सहकार्याने ते आज सुरू होणार आहे. संताजी महाराजांचा जन्म पुणे येथील चाकण्या गावी झाला 8 डिसेंबर 1624. त्यांचा घाण्याचा व्यवसाय असे. अन्नधान्याचं तेल काढून गाळून ते विक्री करण्याचा व्यवसाय होता. श्रीमंती आणि सुबत्ता असलेलं हे कुटुंब अतिशय धार्मिक, भजन कीर्तन सर्वांची गोडी असलेलं होतं. त्यातूनच त्यांना त्याची गोडी लागली. तुकोबाराय तिथे कीर्तनाला आले असता त्यांचा कीर्तनाचा प्रभाव संताजींवर पडला आणि तिथून ते संताजी तुकोबारायांच्या सन्मार्गात त्यांच्यासोबत लागले. तुकोबारायांची गाथा इंद्रायणीत काही समाजकंटकांनी बुडवली तर ती संताजींना मुखोद्गत होती, त्यामुळे ती पुन्हा त्यांनी लिहून काढली व ती त्यांचं शब्दधन आज आपल्याला आज आहेत, अजरामर झालेलं आहे ते केवळ संताजींमुळेच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा काळ शाहिस्ते खान आणि दिलर खान यांनी स्वारी केली होती चाकणवर. त्यावेळेला ज्या पद्धतीने ते शत्रू तिथे स्वाऱ्या करायचे, संग्रामगडावर भुईकोट किल्ल्यावर कुंभळ लढाई व्हायची, तेव्हा वाडे जाळले जायचे, घरं जाळले जायची, दागिन्यांची लूट व्हायची. पण संताजींनी त्याचं संरक्षण न करता तुकारामांच्या गाठीचं संरक्षण केलं आणि त्यामुळे ते आज आपल्याला म्हणजे शब्दधन त्यांचं आज अजरामर झालेलं आहे. तर एवढंच मी सांगेन की त्यांच्यामुळे आज आपण बघतो आहे. असे संताजींना मी विनम्र अभिवादन करते आणि माझे दोन शब्द संपवते. जय संत. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.